जंगली श्वापदांच्या हल्ल्यात मृत झालेल्या जनावरांना सीसीटीव्हीच्या देखरेखेखाली सात दिवस ठेवण्यात यावं असं अधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं मात्र यामुळं अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मृत जनावरांची काही तासानंतर कुजण्याची प्रक्रिया सुरू होते त्यामुळं त्याच्या दुर्गंधीमुळं शेतकऱ्यांना त्रास होतो तसंच शेतकऱ्यांच्या वर्दळीमुळं हल्ला केलेले श्वापद हे परत त्याच ठिकाणी येईल याची शाश्वती नाही त्या दरम्यान भटकी कुत्री येण्याचा संभव असतो या यादरम्यान सीसीटीव्हीमध्ये शंभर ते दोनशे मीटर अंतरावर कॅमेऱ्यात भटके कुत्रे आढळल्यास पशुपालकांना नुकसान भरपाई मिळत नाही यामुळे पशुपालकांचं मोठं नुकसान होत असून वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मृत जनावरांचा चोवीस तासांच्या आत पंचनामा करून पशुपालकांचा नुकसान भरपाईचा अर्ज स्वीकारावा अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेनं केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सहाय्यक वनसंरक्षक व्ही एस कांबळे यांना देण्यात या आलं याबाबत एक महिन्याच्या आत अहवाल मागून कार्यवाही करण्याचं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी संघटनेला दिलं यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे संजय डफडे दादासो गावडे डी के बरागाडे श्रावण गावडे भगवान बोडेकर तानाजी शेळके धनाजी शिसाळ संपत शेळके सागर शेळके दत्तात्रय शिसाळ सचिन लांडगे उपस्थित होते